खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन झालेलं आहे. आज त्याविषयी त्या थेट न्यूज 18 लोकमतशी बोलणार आहेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास त्यांच्याशी संवाद साधतायत. प्रशांत, लोकसभेचा संसदरत्न पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे यांना मिळालेला आहे. याआधी तो अनेकदा मिळालेला आहे. मात्र सुप्रिया सुळे यांचं आज निलंबन झालं. अमोल कोल्हेंचं पण निलंबन झालं. त्या दोघांनी दूरध्वनीवरून न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिलेलीच आहे, पण त्या थेट आत्ता आमच्या प्रतिनिधीसोबत म्हणजे प्रशांत लीला रामदास यांच्यासोबत आहेत. आपण प्रशांत यांच्याशी बोलणार आहोत, समजून घेणार आहोत की सुप्रिया सुळे यांचं नेमकं म्हणणं काय. सुप्रिया सुळे मगाशी बोलताना असा त्यांनी उल्लेख एक केला होता. आत्ता खरं तर ते आमच्याशी सविस्तरपणे बोलतील, पण त्यांनी असा उल्लेख केला होता की शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात न्यूज 18 लोकमध्ये काय झालं हे आज तुमच्यावरती काय झालं. या देशामध्ये आणीबाणी आहे, लोकशाही क्या हुआ. प्रश्नांसंदर्भात बोलावं अशी मागणी त्या करत होत्या, आणि त्याच वेळेला गोंधळामध्ये त्यांचं आणि अमोल कोल्हेंचं पण निलंबन झालेलं आहे. त्या काही क्षणात आपल्याबरोबर जोडल्या जातील. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास त्यांच्या सोबतच आहेत. पण आज एकंदर म्हणजे कालचा आणि आजचा दिवस मिळून दोन्ही सभागृहांमधून मिळून 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे. आज 59 खासदारांचं निलंबन झालं, तर काल इतर सगळ्या खासदारांचं निलंबन झालं. तो आकडा 100 पार होता. एकूण 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये दोन्ही सभागृहात, राज्यसभा लोकसभा दोन्ही मिळून. सुप्रिया